नमस्कार, ठळक वार्तांमध्ये आपलं स्वागत आहे. विस्तारी गंगा धरीवार, गडचिरोली, जिल्हा प्रतिनिधी. पूर पीडितांच्या सर्वतोपरी मदतीसाठी प्रयत्नशील आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचे पत्रकार परिषदेत माहिती. पूर परिस्थितीची पाहणी करून आखो देखाहाल कथन केले. अहेरी अतिवृष्टीमुळे बहुतांश कुटुंबियांचे मोठे नुकसान झाले असून घराची पडझड झाली, नाल्यांवरील पूल वाहून गेले, शेतीचेही अतोनात नुकसान झाले असून परिस्थिती भयावह आहे. त्यामुळे पूर पीडितांसाठी सर्वतोपरी मदतीसाठी शासन दरबारी यथोचित प्रयत्न करणार असल्याचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी शुक्रवारी आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली. आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी मुलचेरा तालुक्यातील येल्ला व अहेरी तालुक्यातील वेलगुर, आलापल्ली, नागेपल्ली, मलमपल्ली, मोदुमुडगू, मद्दीगुडम, गोलाकर्जी, राजाराम, छल्लेवाडा, कमलापूर, लिंगमपल्ली, उमानूर, मरपल्ली, मरपल्ली टोला आदी गावांना भेटी देऊन आखो देखा हाल विशद करण्यासाठी अहेरीच्या राजवाड्यात पत्रकार परिषद आयोजले. पत्रकार परिषदेत बोलताना आमदार धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की जिल्ह्यात आरमोरी व अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रात पाण्याचा फार मोठा फटका बसला असून एकट्या अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रात जवळपास 350 ते 400 करोडचे नुकसान झाल्याचे अंदाज वर्तवले. नुकसान भरपाईसाठी आपण सदैव प्रयत्नशील असून शासन दरबारी आवाज उचलणार असून पूर परिस्थितीची पाहणी करण्याकरता मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस जिल्हा दौऱ्यावर आल्याचे समाधान व्यक्त करून विधिमंडळातील विरोधी पक्षनेते व आमचे वरिष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पूर परिस्थितीची पाहणी करण्याकरता लवकरच जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याचे आवर्जून सांगितले. अतिवृष्टी व पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रात प्रामुख्याने सिरोंच्या अहेरी, भामरागड, मुलचेरा तालुक्याचे मोठे नुकसान झाले असून सिरोंच्या तालुक्याची परिस्थिती अतिशय गंभीर असल्याची चिंता व्यक्त करून नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी हिंमत ठेवणे अत्यावश्यक असल्याचे म्हणत महसूल विभागाच्या वतीने तात्काळ सरसकट पंचनामे व सर्वे करण्यासाठी निर्देश दिल्याचे सांगून मदतीसाठी व नुकसान भरपाईसाठी आपण प्रयत्नशील असल्याचे बोलून दाखवले. बॉक्स स्वतः फील्डवर उतरवले. आमदार धर्मराव बाबा आत्राम हे भर पावसात ओले चिंब होऊन पूर पीडितांच्या मदतीसाठी स्वतः सातत्याने 2 दिवस फील्डवर उतरले. पुराच्या पाण्याचा धोका असलेल्या गावातील गावकऱ्यांना इतर ठिकाणी हलविण्यासाठी असंख्य ठिकाणी निवासाची व भोजनाची व्यवस्था करून दिली. अत्यंत गरीब कुटुंबियांना आर्थिक मदत करून दिलासाही दिला. प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्यांना कोणतीही हयगय न करता पूर पीडितांच्या शीघ्र मदतीसाठी सज्ज राहण्याच्या सूचनाही दिल्या. सगळे गाव अर्धा गाव तिकडे थांबलेलं आहे. लोकांना जाणं येणं त्रास त्रास ठीक आहे. हा ते साबण तू पाठवा, कॉन्टॅक्ट करायला.